नमस्कार, रुचिरा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी पनीर बनवणार आहे, त्यासाठी मी म्हशीचे 1 लिटर दूध घेतले आहे, ते आता उकळत आहे। त्यामध्ये मी 2 चमचे विनेगर टाकते। त्यात थोडे पाणी टाकते। आता आपण उकळत्या दुधामध्ये ओतो। थोड्याच वेळात दूध फुटायला लागेल। दूध फुटायला सुरुवात झाली आहे। दूध चांगले फुटले आहे। आता आपण पातेले खाली उतरून घेऊ। थोडेसे थंड करून घेऊ। मी एक पातेले घेतले आहे, त्यावर पांढरे सुती कापड टाकून दूध गाळून घेऊ। याला आपण 2 पाण्याने धुवून घेऊ, म्हणजे आंबटपणा निघून जाईल। याला आपण चांगले पिळून घेऊ। फोडलेले पाणी फेकून देऊ नका। हे कणिक तिमण्यासाठी वापरा, यामुळे कणिक चांगली मऊ आणि पांढरी बनते। याची आपण गाठ बांधू आणि ह्याच्यावर वजे ठेवू। प्लेटमध्ये ठेवून त्यावर एक प्लेट पालथी घालू आणि त्यावर वजे ठेवू, म्हणजे यातले पाणी पूर्ण निघून। याला 1 तासासाठी बाजूला ठेवून देऊ। आपले पनीर तयार आहे। आता आपण कापू। मी पनीर अशा प्रकारे कापून घेतले आहे, अगदी बाजारासारखे बनले आहे। सोपं आहे, एकदा घरी करून पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।